बघू शकता हा नरम किती झालाय, मोदक एकदम सॉफ्ट झालाय, जराही कडक नाहीये, खायलाही एकदम सॉफ्ट आहे हा मोदक। नमस्कार, मी स्नेहा परब किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे रव्याचे मोदक। आपण ह्याच्या आधी उकडीच्या तांदळाच्या पिठाचे मोदक बघितले होते, तसेच सेम असतात हे, फक्त आपण हे रवा वापरणार। पण हे केल्यावर कोणी म्हणणार नाही की हे रव्याचे मोदक आहे, सेम तांदळाच्या पिठासारखेच दिसतात। चला आपण बघूया रव्याचे मोदक। एक वाटी रवा घेतलाय आपण, तेवढंच पाणी घ्यायचंय। एक मोठी वाटी मी ओलं खोबरं घेतलंय पिसून, त्याच्या अर्धा वाटी मी गूळ घेतलाय, छोटी वाटी गूळ आहे। आपले काजूचे आणि बदामाचे तुकडे घेतलेत, तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट असतील ते घाला। मीठ घेतलंय चवीसाठी, 5-7 चमचे तूप घेतलंय मी, आणि सजावटीसाठी केशर घेतलंय, आणि हा मोल्ड घेतलाय मी साचा। तुम्ही हातानेही करू शकता, पण मी हे साच्यातले दाखवणार आहे आज। प्रथम आपण गॅस ऑन करतोय, पीठ आधी आपण भाजवण्यासाठी पाणी घालतोय। जसं आपण तांदळाच्या पिठाला उकड काढतो तशीच ह्याला पण कड आला पाहिजे। 1/2 चमचा मीठ टाकलंय मी, 1 चमचा तूप टाकते मी। पाणी लवकर तापण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते। पाण्याला उकळेपर्यंत मी इथे सारण्याची तयारी करते। काही सेकंदातच पाण्याला उकळ आलेली आहे। आता यात आपण रवा घालणार। जसं आपण शिरा करतो तसंच करायचंय। गॅस बंद करून पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचंय, जेणेकरून आपला रवा फुलेल। तर रव्याला वाफ येण्यासाठी आपण झाकण ठेवलंय, तोपर्यंत इथं आपण सारणासाठी मी तूप घेते, ते तापेल। गूळ टाकतोय आपण, तापल्यामुळे पटकन गूळ वितळलंय, लगेच आपण खोबरं टाकतोय। सारण होत आलंय आपलं, आता मी ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकते। सारण आपलं झालंय, गॅस बंद करते मी। रवा छान फुललाय, अजून वाफा येत आहेत। आता आपण हा एका पराठीमध्ये काढून घेऊया, छान असा हा मऊ असा मळून घ्यायचा आपल्याला रवा। रवा जर तुमच्याकडे जाडा असेल तर जरासा मिक्सरला वाटून घेतला तरी चालेल, शक्यतो बारीक रवाच घ्यायचा आहे। पसरवून घेऊया जेणेकरून आपल्याला जरा मळायला होईल, अजून त्यातून वाफ येते। आपल्या हाताला सोसेल इतकं बघायचं आहे। अगदीच तुम्हाला हे सारण घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा हक्का घेऊ शकता। छान असा डो तयार करायचा आहे आपल्याला। असा आपला हा डो तयार झालाय। कोणतंही असलं तरी जेवढं मळाल तेवढं चांगलं। मोड खोलून आपण पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मोदक जो असेल तो असाच चिकटला नाही पाहिजे साच्याला। तूप किंवा तेल काही लावा आणि तो सहजतेने बाहेरही येतो, नाही तेल लावला तर चिकटतात। तेल लावून झाल्यावर साचा बंद करायचा आहे आणि असा हा गोळा घेऊन आत घुसवायचा आहे। चारही बाजूला त्याला पसरवायचा आहे जसा आपल्याला जमेल तसा। साचा फिरवा, पिठाचा गोळा आतमध्ये असा चांगला चिटकवून घ्यायचा आहे, कुठे राहायला नाही पाहिजे। बघा मस्त असा चारी बाजूने पीठ असं पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण सारण घालणार आहोत। सारणही चांगलं दाबून भरायचं आहे त्याच्यामध्ये। सारण चांगलं दाबून घ्यायचं आहे आतमध्ये, वरसून परत आपल्याला पीठ लावायचं आहे, तेही छान दाबायचं आहे। असं जास्ती जसं पीठ आहे ते असं बोटाने काढून घ्यायचं आहे, आतमध्ये छान दाबायचं आहे। तासा असं चारी बाजूने घट्ट दाबून घ्यायचं आहे। आता आपण उघडून बघूया आपला मोदक कसा तयार झालाय। हलक्या हाताने उघडायचं आहे, छान असा हा मोदक तयार झालेला आहे आपला। साच्यामुळे त्याला छान छान अशा रेषा आलेल्या आहेत।
पाणी ठेवते मी एका भांड्यामध्ये. चाळणीला नग लागणार एवढंच पाणी ठेवायचं आहे. एक तांब्या पाणी ओतलंय मी. पाणी तापण्यासाठी मी परत ह्याच्यावर झाकण ठेवते जेणेकरून पाणी लगेच तापेल. आपण तेलाचा थोडा हात लावून घ्यायचा आहे. आपले मोदक चिकटले नाही पाहिजे. आता यात आपण मोदक ठेवूया. आपले छान असे सुबक दिसत आहेत मोदक. त्याच्यावर झाकण ठेवलंय मी. आणि तांदळाचे मोदक आपल्याला 20 मिनिटं लागतात उकडायला. हे 5-6 मिनिटात होतात कारण रवा आपण छान भागवून आणि फुलवून घेतलेला आहे. हे झटपट होतात. 5 मिनिटं झालेली आहेत. छान अशी वाफ आले. मोदक उकडले आहेत. हाताला चिपकले नाही म्हणजे समजायचे आपले मोदक उकडले आहेत. मोदक कसा सॉफ्ट मस्त झालेला आहे. अगदी नरम. कोणी म्हणणार नाही की हा रव्याचा मोदक आहे. मस्त पैकी तांदळासारखा मोदक दिसतोय. तांदळाच्या पिठासारखा. अगदीच तुमच्या घरात जरी तांदळाचं पीठ नसेल किंवा तयारी नसेल तर अगदी रवा तर आपल्या घरात असतोच असतो. त्या रव्याचे मोदक हे आपण तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता. आता जशी गणेश चतुर्थी आहे त्यासाठी हा रव्याचे मोदक तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि माझी रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला नक्की कळवा रव्याचे मोदक कसे वाटले.